भारत आणि कॅनडामधील संबंध विकोपाला गेलेत. दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध मोठे निर्णय घेतलेत. त्यामुळेच कॅनडात राहणाऱ्या भारतीयांना सतर्क राहण्याचा इशारा भारत सरकारकडून देण्यात आलाय. दुसरीकडे भारतानेही कॅनडाला एक दणका दिलाय. नेमकं काय झालंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारतात G20 परिषद पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यामध्ये विशेष बैठक झाली. या बैठकीत मोदी आणि ट्रुडो यांच्यात खलिस्तान मुद्द्यावर चर्चा झाली. पण G20 परिषद संपवून कॅनडात परत गेलेल्या ट्रुडोंनी भारतावर गंभीर आरोप केले. यामुळे भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये असलेले संबंध ताणले गेले. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी चळवळीचा म्होरक्या हरदीप सिंग निज्जरच्या हत्येला भारत जबाबदार असल्याचं विधान केलं. ट्रुडोंनी केलेले आरोप भारताने फेटाळून लावले. पण या विधानाने दोन्ही देशातील वाद चिघळला. कॅनडाने भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला कॅनडा सोडण्याचं फरमान काढलं. कॅनडाच्या या कृतीनंतर भारतानेही कॅनडाच्या सहाय्यक उच्चायुक्तांना भारत सोडून जाण्यास सांगितलं. हे एवढ्यावरच थांबलं नाही तर भारत कॅनडा यांच्यात होऊ घातलेला मुक्त व्यापार करारही भारताकडून स्थगित करण्यात आला. यामुळे व्यापारी चिंताग्रस्त झालेत. यासोबतच कॅनडाच्या नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिसाही मिळणार नाही असं देखील भारत सरकारने जाहीर केलं. आता भारत सरकारने भारतातून कॅनडात जाणाऱ्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिलाय. यावेळी द्वेषाच्या भावनेतून ज्या ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत त्या ठिकाणी भारतीयांनी जाऊ नये असंही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारतीय उच्चायुक्त आणि वाणिज्य दूत हे सातत्याने कॅनडातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतील. कॅनडातील वातावरण कलुषित झालं असून काही विशिष्ट संवेदनशील भागांमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना दक्ष राहण्यास सांगण्यात आलंय असंही परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन सगळी माहिती दिली आहे. दोन देशातील संबंध बिघडल्याने व्यापारावर परिणाम झालाय. पण आता पुढे जाऊन हे प्रकरण आणखी किती चिघळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यासोबतच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.